शिवसैनिकांना मानसिक आधार देण्याचं काम शिवसैनिकांचे, संभाजीराजे शिंदे करखामेचे शिवसंपर्क अभियानाची सुरुवात। राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानं गेल्या 18 महिन्याच्या कालावधीमध्ये कोविड काळामध्ये सर्वसामान्य तळागाळातील लोकांना शासकीय सुविधा पोहोचल्यात का, तसंच प्रत्येक गावात सर्वसामान्य जनतेशी संपर्क साधून घराघरात मनामनात गाव तिथे शिवसेना, शाखा व घर तिथे शिवसेना हा संकल्प मनात घेऊन यापुढील काळात सामान्य लोकांना मानसिक आधार देण्याचं काम शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसैनिकांनी करावं असं मत पंढरपूर विभागाचे जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे यांनी व्यक्त केले। करखमेते मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात कोरोना नियमांचं पालन करून शिवसंपर्क अभियानाची सुरुवात करण्यात आली। यावेळी तालुका प्रमुख महावीर देशमुख, उपतालुका प्रमुख संतोष धोत्रे, कल्याण कवडे, विभाग प्रमुख उमेश काळे, प्रशांत जाधव, युवासेना उपतालुका प्रमुख रणजित कदम, शिवसेना शहर अध्यक्ष दत्ता पेटकर, यशवंत बडेकर, उपशहर प्रमुख दत्ता शिंदे, युवासेना शहर प्रमुख सचिन मोरे, शाखा प्रमुख गणेश कदम, अनिल पवार, रवींद्र पेटकर, ऋषिकेश कवडे, ग्रामपंचायत सदस्य बापू शिंदे, नागेश गायकवाड, धनाजी घाटुळे, विजय शिंदे, सदाशिव शेळके, रघुनाथ शेळके, कुमार शेळके, डॉक्टर नवनाथ शिंदे, अण्णा शेळके, भास्कर देशमुख, युवा उद्योजक मोहन शिंगटे, हेमंत तारकर आदींसह शिवसैनिक ग्रामस्थ उपस्थित होते। पुढे बोलताना शिवसंपर्क अभियानातून करकम जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण, करकम परिसर तसेच वाडी वस्तीवर गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक ही संकल्पना घेऊन तालुका प्रमुख, गट प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख यांना सोबत घेऊन शिवसैनिक नोंदणी करून या भागामध्ये किती टक्के लसीकरण झालंय याबाबतची माहिती घेऊन, तसेच माननीय मुख्यमंत्री यांनी गेल्या 18 महिन्यामध्ये ज्या शासकीय योजना राबवलेल्या आहेत त्या योजना तळागाळात पोहोचवण्याच्या ज्या भूमिका आहेत शिवसेना व शिवसंपर्क अभियान या माध्यमातून करून, तसेच शिवसेना, युवासेना, महिला आघाडी शाखा स्थापन करण्यात येणार असून प्रत्येक गावातील पदाधिकाऱ्यांनी त्या गावातील लेखी स्वरूपाच्या समस्या माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे मांडायच्या आहेत। सर्व समस्यांना न्याय व आधार मिळेल या भूमिकेतून शिवसंपर्क अभियानातून काम करणार असल्याचं जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे यांनी यावेळी सांगितले। महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानं शिवसेना संपर्क अभियान या करकम जिल्हा परिषद आणि करकम गटामध्ये सुरू आहे। यामध्ये प्रत्येक घराघरात शिवसेना, मनामनात शिवसेना, गाव तिथं शाखा आणि घर तिथं शिवसैनिक ही संकल्पना घेऊन या ठिकाणी आज करकम जिल्हा परिषद गटामध्ये, करकम मोठ्या गावामध्ये या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। आणि मी या विभागातील सर्वच, मग तालुका प्रमुख महावीरांना देशमुख असतील, उपतालुका प्रमुख असतील, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, गट प्रमुख यांना सर्वांना बरोबर घेऊन या ठिकाणी शिवसंपर्क अभियानाची सुरुवात, शिवसैनिक सदस्य नोंदणी, या विभागात लसीकरण कितपत झाले, किती टक्के झाले, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना ज्या सन्माननीय मुख्यमंत्री नामदार उद्धवसाहेब ठाकरे यांनी ज्या 16 महिन्याच्या काळामध्ये, 18 महिन्याच्या कालखंडामध्ये ज्या शासकीय योजना ही तळागाळात पोचवण्याची भूमिका शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे। त्याचबरोबर शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसेना असेल, युवासेना असेल, महिला आघाडी असेल, या प्रत्येक शाखेचं नूतनीकरण, प्रत्येक गाव तिथं ज्या ठिकाणी शाखा नाही त्या ठिकाणी शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या शाखा स्थापन करण्याची भूमिका या ठिकाणी आज मांडलेल्या, त्या पद्धतीनं इथले कर्क विभागातले सर्व पदाधिकारी जोमानं कामाला लागलेले आहेत। आणि असं असताना धूमधडाक्यात शिवसंपर्क अभियान या पंढरपूर तालुक्यात सुरू आहे आणि प्रत्येक गावात प्रमुख समस्या कोणत्या आहेत ह्या पदाधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपाच्या समस्या सन्माननीय मुख्यमंत्री समोर जो फॉर्म दिलेला आहे त्या मांडायच्या आहेत। आणि या अभियानाचं निश्चितपणानं सर्वसामान्याला न्याय मिळेल अशा आशा या ठिकाणी मी जिल्हा प्रमुख यांना नात्याने व्यक्त करतो।